आज एक वर्षाचं दुसऱ्या वर्षाचं संकट, या संकटामध्ये शेतकरी अडचणीत आहे. पाणी नाही, राज्यकर्ते आपल्या हातात असलेली सत्ता या लोकांच्यासाठी वापरत तर माझी खात्री आहे की परिस्थिती बदलू शकते. याचा अर्थ आहे की चुकीच्या लोकांच्या हातामध्ये आज देशाचं राज्य गेलेलं आहे. आचार सभेचे अध्यक्ष आणि ज्यांचे विचार आता समोर ऐकले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयंत पाटील, खानदेशातले ज्येष्ठ नेते नाथाभाऊ खडसे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर नेते, सरकारी बंधुमंडळीने तरुण मित्रांनो, आज बऱ्याच दिवसांनी तुम्हा सगळ्यांच्या समोर कार्यक्रमाच्या निमित्तानं आज बोलायची संधी मला मिळाली. यापूर्वी अनेकदा जो महाराष्ट्राचा इतिहास हा जर बघितला तर खानदेशाचा इतिहास हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा अत्यंत अभिमानाचा असा इतिहास. इथं आलं की वहिणाबाईचं स्मरण होतं, साने गुरुजींचं स्मरण होतं, रान कवी नाजो महानोर यांचं स्मरण होतं. आणि या सगळ्या सुसंस्कृत व्यक्तिमत्वात खानदेशाचा इतिहास हा समृद्ध करण्याच्यासाठी अत्यंत मोलाची कामगिरी केली. भाषण चालू असताना आम्हासाहेबांनी बोलत असताना फैजपूर काँग्रेस याचा उल्लेख या ठिकाणी केला. देशाच्या स्वातंत्र्याच्या आधी काँग्रेस अधिवेशन अनेक ठिकाणी झाली, पण देशातलं पहिलं ग्रामीण भागातलं अधिवेशन हे फैजपूरला झालं, खानदेशात झालं. आणि या अधिवेशनाला साक्षात महात्मा गांधी हजर होते, जवाहरलाल नेहरू हजर होते, मौलाना अब्दुल कलाम आझाद होते, आणि समन देशाला स्वातंत्र्याच्या संबंधित एक संदेश या फैजपूरच्या अधिवेशनानं त्या काळात दिलेला होता. आजचा दिवस हा एका ज्ञानी आणि देशाच्या क्रमांक दोनच्या राष्ट्रभक्तीचा स्मरण करण्याचा दिवस आहे. डॉक्टर राधाकृष्णन त्यांनी एक आदर्श ठेवला आणि तोच आदर्श महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांनी स्वीकारला. त्या जिल्ह्यांच्या नामावलीमध्ये जळगावचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल. जळगावने मधुकरराव चौधरींच्यासारखे शिक्षणमंत्री केले, प्रतिभाबाई पाटील यांच्यासारख्या पहिल्या महिला राष्ट्रपतीची, शरदचंद्रिकाबाई पाटील यांच्यासारख्या एका बहिणीला महत्वाची कामगिरी ही सांभाळण्याची संधी अनेकांची नावं घेतायची. आणि माझं भाग्य असं आहे की मला स्वतःला या जिल्ह्यामध्ये एकेकाळी संघटनेत काम करायला फार संधी मिळाली.
माझा असं असं की त्या वेळेला काँग्रेसमध्ये कालचे नावाचे एक सेक्रेटरी होते, काँग्रेस भवनमध्ये जायचे आणि कालचे यांच्या बरोबर पक्षाचा सेक्रेटरी म्हणून या जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक कमिटीमध्ये मी स्वतः त्यांच्यावर गेलो आणि अनेकांना त्या काळामध्ये भेटायची संधी मिळाली. किती जणांची नावं घेऊ, मला आठवतंय सुखदेवना फाटील, माधवराव बापू फाटील, बाळासाहेब चौधरी, पश्चिमासाहेब फाटील, के एम बापू फाटील, के एम भाऊसाहेब फाटील, मुरलीधरना पवार, प्रसादराव फाटील, हे अनेक माणसं आहेत. आणि मला भाग्य की या सगळ्यांच्यावर कधी ना कधी काम करण्याची काय संधी ही मला मिळाली. आणि तोच खानदेश आज या राज्याचं चित्र बदलायला अग्रभागी असते. संकट आहेत, अनेक संकट आहेत, जसा उल्लेख आधी केला. एकेकाळी समान देशामध्ये आणि देशाच्या बाहेर उत्तम दर्जाची केळी ही खानदेशातल्या जात होती, जळगावमधल्या जात होती. एक काळ असा होता की या ठिकाणी उत्तम शेतीचा आदर्श हा लोकांना फायदा मिळत होता. आज एक प्रकारचं दुष्काळाचं संकट आहे. या संकटामध्ये शेतकरी अडचणीत आहे. पाणी नाही, जनावरांना पाण्याची अडचण, पाण्याचे साठे कमी झाले, धरणामध्ये पाणी कमी आहे, पिकं दुहेरी फेरणी केली पण दुहेरी फेरणी केल्यानंतर पिकं फळली आणखी येतील का नाही खात्री बसत नाही. समान देशाला उत्तम प्रकारचा कापूस ते कापूस देणारं हे राज्य हा जिल्हा आज इथली कमाशी सुद्धा संकटात जाते का काय असं चित्र बघायला मिळत. आणि म्हणून आज ही स्थिती बदलायची आहे. ही स्थिती एकदम बदलू शकत नाही. राज्यकर्ते आपल्या हातात असलेली सत्ता या लोकांच्यासाठी वापरत तर माझी खात्री आहे की परिस्थिती बदलू शकते. आज ज्या भाजपवाल्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राची आणि देशाची सूत्र आहेत त्यांना शेतकऱ्यांच्या दुःखाबद्दल यशस्वी स्थिती असणार नाही. दुष्काळग्रस्ताबद्दल प्रेम नाही, जनावरांना पाणी नाही त्याची चिंता नाही, टँकरनी पाणी त्याची अवस्था झाली त्याची अडचण नाही. याचा अर्थ आहे की चुकीच्या लोकांच्या हातामध्ये आज देशाचं राज्य गेलेलं आहे.